जय हिंद, जय महाराष्ट्र भावांनो। या ठिकाणी तुम्ही बघू शकता बुलढाणा जिल्ह्यातील पहिल्या दिवसाचे ग्राउंड इव्हेंटचे मार्क किती आहे, कोणाला किती मिळाले तुम्ही या ठिकाणी लाईव्ह बघू शकता। या ठिकाणी बघा, रितेश विनोद पाटील याला 100 मीटरमध्ये त्याने 10 मार्क घेतले आहेत, 16 मीटरमध्ये त्याने 16 मार्क घेतले आहेत आणि शॉर्टपुटमध्ये आउट ऑफ मार्क घेतले आहेत 15 पैकी 15, म्हणजे असे फिजिकल मार्क त्याला 41 मिळाले आहेत। ते या ठिकाणी बघू शकतात, एकाने 1600 मीटरमध्ये 18 20 पैकी 20 मार्क घेतले आहेत आणि शॉर्टपुटमध्ये 12 आणि 100 मीटरमध्ये 10। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकतात की या ठिकाणी कसे कसे मार्क कोणाला किती मिळाले आहेत। ही पूर्ण लिस्ट आहे, PDF फॉर्मॅटमध्ये दिलेली आहे। तर सगळ्यात हायस्ट मार्क घेतलेला विद्यार्थी आपण या ठिकाणी बघूयात त्याने किती मार्क घेतलेले आहेत। तर या ठिकाणी बघू शकतात 163 नंबर आहे उमेश रमेश वाणी याने 163 चेस्ट नंबर आहे, त्याचे 100 मीटरमध्ये 12 मार्क घेतले आहेत, 1600 मीटरमध्ये 20 आणि शॉर्टपुटमध्ये 15 मार्क घेतलेले आहेत। तर त्याने 2 इव्हेंट आउट ऑफ घेतलेले आहेत, फक्त 100 मीटरमध्ये त्याचे 3 मार्क गेलेले आहेत। तर असे एकूण त्याने फिजिकल 47 मार्क घेतलेले आहेत। तर या ठिकाणी बघितल्यावर असं दिसून येतं की कोणीच 100 मीटरमध्ये आउट ऑफ मार्क घेतलेले नाही आहे। 52 आपल्या ग्रुपमध्ये आपल्या चॅनलजवळ बघत आहेत, असं कोण आहे की तो 100 मीटरमध्ये आउट ऑफ मार्क्स घेईल, 15 पैकी 15 मार्क्स घेईल। या ठिकाणी 1600 मध्ये सुद्धा मुलांनी 20 पैकी 20 मार्क घेतले आहेत, गोळाफेकमध्ये तसं भरपूर मुलांनी 15 पैकी 15 मार्क घेतले आहेत, पण 100 मीटरमध्ये कुठेच दिसत नाही आहे की त्याने 15 मार्क घेतलेले। या मुलांनी 12 मार्क घेतले आहेत सागर राजेंद्र लोखंडे याने, पण याचे 1600 मीटरमध्ये कमी आलेत आणि गोळाफेकमध्ये सुद्धा कमी आलेत, पण 100 मीटरमध्ये चांगले मार्क घेतले। या ठिकाणी तुम्ही बघू शकता हे बुलढाणा जिल्ह्यातील पहिल्या दिवसाची पोलीस भरतीचे किती मार्क फिजिकली किती मार्क मिळाले हे तुम्ही बघितले आहेत। तर ज्यांना चॅनल आवडली, माहिती आवडली असेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा। प्रत्येक जिल्ह्याचे आपल्याला आपल्याकडे अपडेट असेलच, कोणाने किती मार्क घेतले, कितीचा कट ऑफ लागेल, तर या साधारणतः तुम्ही याच्यावर अंदाज करू शकता। तर फिजिकलला ज्याला 30 वरती असतील ते पेपरसाठी पात्र ठरेल,